सर्वप्रथम 93 वाढदिवसाच्या निमित्तानं प्रभात पेपरला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्य लढ्यात असेल किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये असेल, त्या काळातली जी प्रमुख वर्तमानपत्र पुणे शहरातून महाराष्ट्रातून जी छापली जायची, केसरी, मराठा वगैरे, तर त्या पेपरमधला एक प्रभात असलेला हा पेपर वारा कोठारींनी चालू केला आणि आज गांधी परिवार या ठिकाणी जो चालवतो आहे, ते एक उत्कृष्ट पद्धतीचं टीमवर्क या ठिकाणी आपल्या प्रभातमध्ये पाहायला मिळतं. ज्या सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांना त्यांच्या असलेल्या कार्यक्रमांना न्याय देण्याचं काम देखील अतिशय योग्य पद्धतीनं प्रभात पेपर करतो. किंवा जाहिरातीच्या स्वरूपात म्हणाल तर गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना प्रभात जवळचा वाटतो, तो किफायतशीर असल्यामुळं वाटतो. शेवटी कुठलाही उद्योग व्यवसाय हा समाजासाठी असतो, तो समाजाला परवडणारा विषय असला पाहिजे. म्हणून इथं गोरगरिबांचं दैनिक म्हणून प्रभात असं एक आणि चांगल्या पद्धतीच्या बातम्याचं संकलन, त्यामध्ये कार्यतत्पर असलेली पत्रकारांची टीम आणि इथं अव्याहतपणे काम करणारे सगळे संपादकीय, हे अतिशय एक चांगल्या पद्धतीचा योग या प्रभातमधनं एक जुळून आलेलं आहे. त्यामुळं प्रभात या सध्याच्या परिस्थितीत समाजाला, या महाराष्ट्राला आणि देशाला एक उत्तम पद्धतीची दिशा देण्याचं काम करतो आहे असं माझं स्वतःचं मत आहे.